कलाकार लाभणं हे खरं म्हणजे रसिकांचं श्रेय असतं इतकंच मी म्हणेन. अतिशय सुंदर असं सादरीकरण आपण अनुभवलं राग हंसध्वनी. यानंतर राग किरवाणी आपल्यासमोर सादर करणार आहेत. ही रचनाही पुन्हा तीन तालामध्ये निबद्ध आहे. Thank you.
माईक बंदच करून टाकतात निवेदकांचं. थोडा हलतोय माईक, हा नंतर फिट करावं. आपल्या माताजी या स्वातंत्र्य सैनिक होत्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना देशप्रेमाचं, देशभक्तीचं बाळकडू लहानपणीच त्यांच्या आईवडिलांकडून मिळालं हेही आपल्याला माहिती आहे. आणि काल आपण 15 ऑगस्ट साजरा केला आणि त्या स्वातंत्र्याची स्मृती आपण स्वातंत्र्य दिनाच्या रूपाने साजरी करत असतो. आणि पुन्हा त्या सगळ्या स्वातंत्र्यवीरांची आपल्याला त्यानिमित्ताने आठवण होते. आणि त्या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो आहे. मला असं वाटतं अतिशय उचित असं आयोजन, उचित अशा दिवसाची निवड आयोजकांनी केलेली आहे. लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं होतं, नका भूतकाळाचं ओझं वाहू नका, भविष्याची चिंता करू नका आणि जगा ते फक्त वर्तमानामध्ये. आणि हा भगवद्गीतेचा खरा संदेश आहे असं लोकमान्यांनी प्रतिपादन केलं. आणि आज तो संदेश खऱ्या अर्थाने जपण्याची आणि त्या संदेशाला जागण्याची गरज स्वतंत्र भारतामध्ये निर्माण झालेली आहे. अर्थात आपण भारतीय गीतेचे उपासक आहोत आणि त्यामुळे आपल्याला हा संदेश माहिती आहे, फक्त तो आपण आचरणात आणण्यासाठी थोडीशी आपल्याकडून टाळाटाळ होती आहे. कारण आपल्याला माहिती आहे की छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. सांगितला, पण आता मी थोडंसं भूतकाळामध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे.
जिथे घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येत आहेत, तलवारींचे खणखणाट आपल्या कानामध्ये शिरत आहेत, आणि हर हर महादेव असा जयघोष सुद्धा आपल्याला ऐकू येईल, असं आपल्याला सगळ्यांना स्फूर्ती देणारं गाणं ऐकूया. जो आत्ता ऐकलास तू तो अर्थात तुझ्या वादनासाठी होता, पण त्याहीपेक्षा मला वाटतं की युरोपातून हे वाद्य हिंदुस्थानात आलं आणि हिंदुस्थानातून म्हणजे हिंदुस्थानातल्या मराठी मातीमध्ये आज हे गाण्याच्या माध्यमातून तिने हे वाद्य आणलं, त्यासाठी हा टाळ्यांचा कडकडाट. आणखी एक गीत ज्याला नारगोळ गीत म्हणून ओळखलं जातं आपल्यासमोर सादर होते. हे भजन आहे युग आज एक नया. या भजनाने रसिका माने दोडके यांच्या वादनाची सांगता होती. राधिका माने दोडकी, माने या ना माने पण तुम्ही रसिका पण आहात. कारण म्हणजे निवेदकांना कसं असतं की काही झालं तरी त्याला जोडता आलं पाहिजे ना. मी चुकून रसिका म्हटलं पण त्या खऱ्या अर्थाने रसिका आहेत, कारण हसत मुखानी कला सादर करणं
हे कौशल्य फार कमी कलाकारांकडे असतं आणि कलाकाराचा तो हसणारा चेहरा पाहिल्यानंतर श्रोत्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा नकळतपणे ते हास्य विखरलं जातं आणि म्हणून रसिका म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नका. राधिका माने दुडके आपल्यासमोर सादर करतायत आजच्या त्यांच्या सादरीकरणातला शेवटचा अभंग युग आज एक नया.